तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात टेक्निकल आनंद मराठी युट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेबाबत। तरी योजना कोणाकोणाला लागू आहे, याच्या अर्हता काय आहेत, त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, राज्य शासन आणि केंद्रीय शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्यासाठी बऱ्याच योजना घेऊन येत असतं, परंतु जनसामान्यांपर्यंत आणि गोरगरिबांपर्यंत या योजना पोहोचत नाही, कारण त्यांना त्याची माहितीच नसते। तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या योजना आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेबद्दल माहिती घेऊया। तर ही जी योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेचे नाव आपण अगोदरच सांगितलेलं आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। त्यानंतर योजनेचा प्रकार कोणता आहे, तरी राज्य पुरस्कृत योजना आहे, केंद्र पुरस्कृत योजना नाहीये, म्हणजे राज्य याला पैसे देत असतं, राज्य पुरस्कृत योजना आहे। त्यानंतर योजनेचा उद्देश काय, तर राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देणे हा योजनेचा उद्देश आहे। त्यानंतर योजनेच्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव, कोणत्या प्रवर्गासाठी योजना लागू आहे, तर सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू आहे। त्यानंतर योजनेच्या प्रमुख अटी काय काय आहेत, तर दोन अटी त्यांनी दिलेल्या आहे। या अटी किंवा या शर्ती जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही यामध्ये बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्जही करू शकता किंवा योजनेचे लाभार्थी तुम्ही बनू शकता। तर गट तुम्ही बघा, 65 व 65 वर्षावरील व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट मधून ₹400 प्रति महिना निवृत्ती वेतन देण्यात येते। याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ₹200 प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते। त्यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून ₹400 प्रतिमा व केंद्र शासनाकडून ₹200 प्रतिमा असे एकूण ₹600 प्रतिमा लाभार्थ्यांना निवृत्ती वेतन मिळते। तर या योजनेअंतर्गत ₹400 तुम्हाला राज्य सरकारकडून मिळतात या श्रावणबाळ योजनेचे आणि ₹200 प्रतिमा हे केंद्र सरकारकडून मिळतात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये। तर टोटल ₹600 प्रतिमा तुम्हाला मिळतात। तर यासाठी अट काय त्यांनी दिलेली परत सांगतो, 65 व 65 वर्षावरील व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट मधून लाभ मिळतो। म्हणजे तुमचं वय 65 किंवा 65 वर असेल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर गट ब मध्ये काय, तर या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹21,000 आत आहे, म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न 21,000 आत आहे वार्षिक, अशा वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मध्ये ₹600 प्रतिमा लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते। तर गट ब मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ₹600 प्रतिमा राज्य शासनाकडून मिळतात आणि गट अ मध्ये असाल तर ₹400 राज्य शासनाकडून आणि ₹200 केंद्र शासनाकडून तुम्हाला मिळतात, म्हणजे टोटल ₹600 प्रतिमा तुम्हाला मिळतात। आता तुम्ही गट अ मध्ये बसता का गट ब मध्ये बसता, ते तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे किंवा ज्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसाल त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता। पैसे ₹600 मिळणार आहे, वरही ₹600 मिळणार आहे आणि खालीही ₹600 मिळणार आहे। त्यानंतर दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप काय, तर प्रतिमा लाभार्थींना निवृत्ती वेतन ₹600 अदा करण्यात येते, आपण ऑलरेडी जे वर बघितलं। अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट, बऱ्याच लोकांना योजना तर माहीत असते परंतु अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट कोणते लागतात, फॉर्म कसा आहे याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते। तर अर्ज करण्याची पद्धत काय, तर अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, परत बघा जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच तहसीलदार संजय गांधी योजना, तसेच तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकता। तर तीन ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर तहसीलदार संजय गांधी योजना आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकता। तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला सोपं आहे, तिथे तुम्हाला लवकर हा जी योजना आहे याचा लाभ घेता येईल किंवा फॉर्म तुम्हाला लवकरात लवकर भरून देता येईल। त्यानंतर योजनेची वर्गवारी काय, तर निवृत्ती वेतन योजना आहे। संपर्क कार्यालयाचे नाव आपण ऑलरेडी सांगितलं, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय, येथे तुम्ही संपर्क करू शकता। कोणत्या यंत्रा किंवा कोणत्या मंत्रालयामार्फत ही योजना चालवली जाते, तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते। लाभार्थी सुद्धा तुम्ही बघू शकता, 2012-13, 13-14, 14-15 चे लाभार्थी सुद्धा त्यांनी येथे दाखवलेले आहे। तर युटी डिटेलमध्ये
तुमची जी योजना आपण बघितली श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना याची माहिती होती. आता यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात आणि आपल्याला अर्ज कसा भरायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, तर हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला तेथून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला ऑफिस सांगितलंय किंवा जिथे संपर्क करायचा आहे तुम्हाला, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय, या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना मिळून जाईल. तर बघा, अर्ज सादर करत असलेले योजनेचे नाव तुम्हाला लिहायचे, अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, मंजुरी क्रमांक व दिनांक, तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, हे सर्व तुम्हाला लिहायचंय. माई सेवा केंद्रात भरत असाल तर तिथे माई सेवा केंद्राचा नाव, त्यानंतर पत्ता. मासिक लाभाच्या योजनेचे अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थ्यास द्यावायची पोस्ट पावतीचा नमुना, तर पोस्ट पावतीचा नमुना सुद्धा तुम्हाला हा द्यायचा आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते बघून घ्या. रेशन कार्डची प्रत, त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला, त्यानंतर तिसरा तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला, आणि चौथा तुमचं डॉक्युमेंट लागणार आहे वयाबाबत जन्म तारखेच्या नोंदीचा दाखला, किंवा त्यालाच ऑब्लिक तुम्ही देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखला, कारण शाळा सोडल्याच्या दाखल्यावर सुद्धा तुमची जन्मतारीख असते. तर डॉक्युमेंट परत एकदा बघून घ्या कोणकोणती आहे. रेशन कार्डची प्रत, दुसरं डॉक्युमेंट रहिवासी दाखला, तिसरा डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला, आणि चौथा डॉक्युमेंट आहे वयाबाबत जन्म तारखेच्या नोंदीचा दाखला किंवा त्याला और शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे, हे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. तर संपूर्ण अर्ज सुद्धा तिथे दिलेला आहे, तर तुम्हाला तो संपूर्ण अर्ज डिटेलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या अर्जाची जर तुम्हाला प्रिंट हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, मी तुम्हाला ती सेंड करेल, किंवा त्या कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला ती काही दुसरीकडे घ्यायची गरज नाही, ते कार्यालयामध्ये सुद्धा हे अवेलेबल असते, तर तिथूनच तुम्ही घेऊ शकता. बाकी डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे रेडी ठेवायचे आणि अर्ज तिथे भरून देऊ शकता. त्यानंतर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल आणि महिन्याला तुम्हाला 600 रुपये शासनाकडून यामध्ये मिळत राहतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये श्रावणबाळ योजना याबद्दल आपण संपूर्ण आणि डिटेल माहिती बघितली. नेमकं या योजनेमध्ये लाभ कोणाला मिळतो, अर्ज कसा करायचा, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, कुठे अर्ज करायचा, याची डिटेल माहिती दिली. अजूनही काही तुमच्या अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला टाकू शकता. अजूनही दुसऱ्या कोणत्या योजनेची माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.